वानखेडेवर वर्ल्ड कप फायनल सुरू होती मलिंगाना आधी सेवाग आणि मग सचिनची विकेट काढत भारताला मजबूत टेन्शन दिलं होतं पण गंभीर टिचून उभा राहील त्यानं कोहली आणि धोनी सोबत भारी पार्टनरशिप्स केल्या मॅच जिंकायला भारताला जवळपास पन्नास रन्स हवे होते गंभीर सत्त्याण्णववर वर बॅटिंग करत होता वर्ल्ड कप आणि फायनल मधली सेंच्युरी दोन्ही गोष्टी टप्प्यात होत्या तिसारा परेरा बॉलिंग करत होता गंभीर पुढं सरकला त्याचा ट्रेडमार्क इनसाइड आउट बघायला मिळणार असं वाटत होतं पण गंभीर बोल्ड झाला त्याचं चुकलं होतं ते टायमिंग या चुकलेल्या टायमिंग मुळे गंभीरची सेंचुरी हुकली पण त्यापेक्षा महत्वाची गोष्ट हुकली ती वर्ल्ड कप फायनल फिनिश करायची संधी क्रीजवर असला की फक्त टायमिंगच्या जोरावर मॅच फिरवणाऱ्या गंभीरची क्रीजच्या बाहेर फक्त एकच गोष्ट चुकत आली टायमिंग दोन हजार अकरा दोन हजार तेरा दोन हजार अठरा आणि दोन हजार तेवीस वर्ष बदलत राहिली पण गंभीरचं टायमिंग तेवढं लागलं लखनऊ लखनौ व्हर्सेस बँगलोर मॅच नंतर त्याच्यात आणि विराट कोहलीमध्ये राडा झाला कोणाला कोहली विलन वाटला तर कुणाला गंभीर मग मीडियानं दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं हे छापलं कोहली गंभीरला म्हणत होता मेने आपण ही नाही आप क्यो रहे हो त्याला गंभीरचं उत्तर होतं तू ने अगर मेरे प्लेअर को बोला आहे मतलब तूने ने मेरे फॅमिली को गाली दि आहे मॅटर झाला होता नवीन उलक आणि कोहलीमध्ये पण गंभीर मध्ये पडला त्याच्या प्लेअरसाठी आता इथं झालं काय की त्या दिवशी कोहलीची टीम जिंकलेली आणि गंभीरची हारलेली आदल्या मॅचच्या राड्यामुळं लोकांची सहानुभूती आरसीबीच्या बाजून होती आणि विशेष म्हणजे होम ग्राउंड लखनऊचं असलं तरी गर्दी आरसीबी आणि कोहलीसाठीच झाली होती पण सगळ्या गोष्टी अगेन्स्ट असताना गंभीरनं नडायचं ठरवलं चूक कोणाची सपोर्ट कोणाला मिळेल याच्याशी त्याला देणं घेणं नव्हतं त्याला फक्त आपल्या प्लेअरसाठी उभं राहायचं होतं तो राहिला आणि विलन ठरला भर मैदानात नडायचं त्याचं फक्त टायमिंग चुकलं या जितकी चूक गंभीरची होती तितकीच कोहली आणि नवीन ओळखते पण कोहलीला बाय मिळाला कारण त्याचा स्वभावच असा आहे तो अग्रेसिव्हलीच खेळतो हे लोकांच्या डोक्यात फिट आता कोहलीमुळे टीम इंडियात अॅग्रेशन आलं असं कितीही म्हणलं तरी आरेला कार्य करण्यात गंभीरही बादशाच होतं समोरच्याला नडायच्या दिल्ली स्पेशल ऍटिट्यूडसाठी आपण कोहलीचं कौतुक करतो सेवाकच करतो पॉन्टिंगला टाकलेला स्पेल आठवला की इशान शर्माचंही करतो पण दोष कोणाला देतो तर गौतम गंभीरला कारण सिंपल असतं समोरच्याच्या अंगावर धावून जायचं त्याचं टायमिंग चुकलेलं असतं दोन हजार सातच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल भारत कसा जिंकला याची स्टोरी कुठली आठवते तर जोगिंदर शर्माची ओव्हर त्याला मिजबानं मारलेला शॉट आणि श्रीशांतनं घेतलेला कॅच पण त्याच मॅच मध्ये सेहवाग टीममध्ये नसताना गंभीरनं ओपनिंगला येऊन चोपन्न बॉल पंच्याहत्तर रन्स मारलेले टीम टोटलच्या जवळपास निम्मे रन्स एकट्या गंभीरचे होते हेच दोन हजार अकराची वर्ल्ड कप फायनल म्हणलं की आपल्याला धोनीचा सिक्स आधी आठवतो आणि गंभीरची डाईव्ह नंतर आता क्रिकेट हा टीम गेम आहे त्यामुळे इथे एखाद्या प्लेअरला जास्त आणि दुसऱ्याला वेटेज कमी असा विषय होणं हे काही नवीन नाही अकराचा वर्ल्ड कप जिंकण्यात युवराज आणि झहीरचाही मोठा रोल होता याचं क्रेडिट त्यांना मिळालं पण तितकाच मोठा रोल असूनही गंभीरला नाही कारण गंभीरचं क्रेडिट मागायचं टायमिंग चुकलं क्रिकेटमध्ये क्रेडिट कधी मागून मिळत नाही जसा वेळ जातो तसं एखाद्या इनिंगचं एखाद्या स्पेलचं महत्व स्पष्ट होत गंभीरनं तेवढी वाट पाहिली असती तरी झाला असत पण मी क्रेडिट डिझर्व करतो हे सांगायचा प्रयत्न त्यानं केला आणि डाव फसला यानंतर मग भारतीय क्रिकेटमध्ये एक नवा चॅप्टर सुरू झाला धोनी वर्सेस गंभीर धोनी सध्याच्या आय पी एल मध्ये आठव्या नंबरला बॅटिंगला येतो तरीही मार्कवूड संदीप शर्मा सॅम करन अशा प्राईम बॉलर्सला लांब सिक्स हाण्याची ताकद धोनीमध्ये आहे बऱ्याचदा बॉलर्स धोनीला बॉलिंग टाकतोय याच प्रेशरमध्ये चुका करतात पण धोनीच्या इगोशी खेळून त्यालाच प्रेशरमध्ये टाकणं फक्त गंभीरला जमायचं धोनी पुण्याकडून खेळायचा तेव्हा गंभीर, गंभीर कोलकात्याचा कॅप्टन होता धोनी बॅटिंगला आला की गंभीर पियुष चावला किंवा सुनील नरीन हे स्पिनर्स आणायचं आणि धोनीच्या भोवती प्रॉपर टेस्ट मॅच फिल्डिंग लावायचं या ट्रिकमध्ये गंभीर कायम जिंकत आला त्याच्या कॅप्टन्सीनं बॅट्समन धोनी आणि कॅप्टन धोनी दोघांनाही मात दिलेली पण या जिंकण्यात गंभीरचं समाधान झालं नाही हा गडी मग धोनीच्या बड्डेला कवर फोटो चेंज कर दोन एप्रिलला वर्ल्ड कप फायनल मधला फोटो टाक असं काही बाई करत राहिला इथंही भावाचं टायमिंग चुकलंच गंभीर दिल्लीचा असला तरी त्याला सगळ्यात जास्त प्रेम मिळतं ते कोलकात्यामधून कारण कोणतेही सुपरस्टार्स नसताना गंभीरनं कोलकात्याला दोन हजार बारा आणि दोन हजार चौदा अशा दोन आय पी एल जिंकून दिल्या यंगस्टर्सला नुसतं फेल गेल्यावर बॅक करून गंभीर थांबला नाही त्यानं यंगस्टर्सला जिंकायची सवय लावली आज सूर्यकुमार यादव टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्ससाठी सुपरस्टार ठरला असला तरी त्याला पहिलं स्टेज दिलं होतं ते गंभीरनंच एकटा स् नाही तर त्या चार पाच वर्षात गंभीरनं कित्येक प्लेयर्सला वरच्या लेव्हलसाठी ग्रुम केलं दोन हजार अठरामध्ये गंभीर दिल्ली डेअरीव्हिल्सचा कॅप्टन होता त्याच वर्षी त्याचा फॉर्म गेला बॅटमधून रन सोयनात कॅप्टन्सीमधल्या ट्रिक्स कामी येईनात हे सगळं ओळखून तो स्वतःहून कॅप्टन्सीवरून लांब झाला नवख्या श्रेयस अय्यरकडे त्यानं कॅप्टन्सी दिली आणि आपल्यासाठी टीम आधी आहे हे, हे पुन्हा एकदा दाखवून दिलं पण याच गोष्टीला दुसरी बाजू होती ती म्हणजे गंभीरनं कॅप्टन्सी प्रेशर मुळे हा निर्णय घेतला होता कदाचित त्या सीझन मध्ये त्यानं साठी ट्राय केला असता तर परिस्थिती वेगळी असते पण तसं घडलं नाही ही गंभीरचं टायमिंग चुकलं आणि जेव्हा त्यानं रजत शर्माला अंगावर घेतलं तेव्हा रजत शर्मानं हाच प्रेशरमध्ये घेतलेल्या डिसिजनचा डाव गंभीरवर उलटावला गंभीर जेव्हा प्लेअर म्हणून मैदानात उतरायचा तेव्हा टीमसाठी आपले एकशे वीस टक्के द्यायचे बॅटिंग किंवा फिल्डिंग गंभीर कधीच निवांत दिसायचा नाही त्यात गोष्ट जेव्हा स्लेजिंग ऍग्रेशन यावर यायची तेव्हा तर गंभीर सुट्टीच द्यायचा उमर गोल शाहिद अफ्रिदी अशी कित्येक उदाहरणं आहे क्रिकेटर म्हणून भारी ठरायला जे जे गुण असायला हवेत ते सगळे गंभीरकडे होते तो जितका प्लेअर म्हणून भारी होता तितकाच लीडर म्हणूनही पण जे क्रेडिट गंभीर डिझर्व करत होता ते त्याला कधीच मिळालं नाही वर्ल्ड कप फायनलमधली त्याची मळलेली जर्सी चाहत्यांच्या लक्षात राहिली खरी पण तरीही गंभीर जिन्यावरून जाताना याच चाहत्यांनी त्याला कोहली कोहली आवाज देत चिडवायची डेरिंग केली कारण त्यांच्या लक्षात राहिलेलं गंभीरचं चुकलेलं टायमिंग